आणि हा धर त्यांचं म्हणणं काय आहे त्या सगळं संतांचं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, सगळे भेदाभेद बाजूला ठेवा, सगळे एकत्रित. निवडणूक आली तर काँग्रेसचा नेता पण जातो तिथं पाया पडायला, बीजेपीचा पण जातो, शिवसेनेचा पण जातो, जातो की नाही, त्यावेळेला कोणी अडवत नाही. मग नेमकं हे फक्त आरक्षणाच्याच वेळेला का अडवलं जातं? माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की देव जसा तुमचा आहे तसा तो आमचा सुद्धा आहे. सर्वच पक्षाचे सर्वच विचारधाराचे लोक त्या पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होणार, त्यांना तुम्हाला अडवता येणार नाही. हे तुम्ही करू नका. मागण्या समोरच्या लोकांच्या खूप आहेत. ती गरीब लेकरं आहे, त्यांची लेकरं बाळा गरीब आहे, म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे. 200 जेसीबी आहे फुलं उधळण्यासाठी, ते गरीब आहे. हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्षाव होतो आहे, ते गरीब आहे. काय करायचं? आणि हे करत असताना ह्या गरीब खरोखरच जे मराठा समाजाचे जे कार्य करते, स्वर्गीय सूरज जगदाळे, स्वर्गीय बापूसाहेब काळे सभेला आले, ऍक्सिडेंटमध्ये गेले. माझ्या येवला मतदारसंघामध्ये सुद्धा आले तिकडे मिटिंग घ्यायला, आणि ती काय म्हणतात जेसीबी, ती अशी त्याचं बकेट उलट झालं, चार लोक खाली पडले, सिरियस झाले. एक त्यातला जो आहे स्वर्गवासी झाला, गेला. सगळे जे आहे ते कशासाठी? अरे त्यांना श्रद्धांजली तर अर्पण करा, त्यांना जाऊन तर बघा. तुम्ही फुलं उधळता आणि जे मृत्युमुखी पडले त्यांचं काय? आठवण नाही त्यांना. तुम्हाला आरक्षण पाहिजे ना, आमचा पाठिंबा. पण तो ते आरक्षण जे आहे स्वतंत्र घ्या, 10% घ्या, 12% घ्या, 15% घ्या, ते स्वतंत्र आरक्षण घ्या. पण यांचं म्हणणं नाही, आम्हाला ओबीसी मधूनच सगळ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. मिळणार नाही. ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. लोक घाबरले असतील. पुन्हा सांगतो, माझ्या विरुद्ध प्रचार करणारे जे लोक त्यांना मला सांगायचं आहे, पृथ्वीराज चव्हाण, मी मंत्रिमंडळात होतो, ओबीसी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा झाला, मी हात वरती केला. फडणवीसांनी दुसरा कायदा केला, मी सपोर्ट केला. आता सुद्धा बसलेत ओबीसी आयोग ते करण्यासाठी. आता तो ओबीसी आयोग आहे का मराठा आयोग आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण ओबीसीचे जे पूर्वीचे सगळे लोक तर ते अध्यक्षांसहित सगळे जे आहेत राजीनामा देऊन गेले, आणि नवीन लोक आले, आणि त्यांना सांगण्यात आलं की एवढ्या एवढ्या दिवसामध्ये हे सगळं काय करायचं आहे, आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे. ठीक आहे.